तसाही तो वाढ नाही पण थोडा काळ गुण लागला असं त्यांना वाटत असेल. संघाचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते राज्यपाल म्हणून आपल्याकडे नसलेल्या राज्यात नेमून तिकडे हे उपद्रव होणार असतील तर मग या कारभाराला काहीच अर्थ नाहीये. अध्यक्षांना कायद्याच्या चौकटीत राहून पक्षांतर कसं करावं याचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या एवढा अनुभव कदाचित कोणाला नसेल. नाही त्या पितळ्याला तुम्ही सोन्याचं स्वरूप देत होता पण शेवटी पितळ ते पितळ असतं. ते पितळ उघडं पडले. आता त्यांच्या भवितव्याचं काय होणार की एखादी गाडी उतारावरती घसरायला लागली तशी त्या घरंगळणाऱ्या गाडीला डबल इंजिनाचा वेग आहे असं दाखवत जे होते त्यातलं एक इंजिन कसं बोगस आहे आणि हा कारभार उतरणीला लागलेला आहे त्याला वेग नाही म्हणणार त्याला आपण पिचॅट म्हणू. आणि म्हणूनच लवकरात लवकर ह्या डबल इंजिन मधले एक जे पोकळ इंजिन आहे ते आता बाजूला काढून टाकलेलं पाहिजे. अगदी आरेमध्ये तर नाहीच पण त्याला कांजूरच्या कारशेडमध्ये नेऊन रिपेअर करायला हरकत नाहीये. तूर्त मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा माननीय पंतप्रधानांना सुद्धा मी विनंती करतोय की नैतिकता म्हणून जी काही गोष्ट असते जिच्यात हिंदुत्वाला हिंदुत्वाचा तो आत्मा आहे सत्ता पिपासूपणा हा एक वेगळा भाग झाला पण गद्दारी करून हरामखोरी करून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना मी पुन्हा सांगेन की हिंदुत्वाच्या रक्षणाची हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी बाकी सगळे पळाले होते तेव्हा आपल्या शिरावरती घेतली होती त्यांच्यासह शिवसेना चोरून आपली बटीक बनवण्याचा प्रयत्न जो आपण चालवलेला आहात तो काल सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडलेला आहे. म्हणून महाराष्ट्राची ही बदनामी ताबडतोब थांबवावी. तातडीने या सरकारला पायउतार होणं भाग पाडलं गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर निवडणुका घेतल्या जाव्यात ही आमची मागणी आहे. रिझनेबल टाइम म्हणजे किती? कारण काय मणिपूरच्या केसमध्ये आम्ही 3 महिन्यामध्ये बॉर्डर्स म्हटलं की रिझनेबल टाइम मणिपूरची केस जिथे केस ही पूर्णपणे मेरिटवरती चालते जिथे एव्हिडन्स लीड करावा लागतो जिकडे बचावासाठी साक्षीदार आणावे लागतात अशा गोष्टीला वेळ लागतो. परंतु या केसमध्ये वेळ लागायचा प्रश्नच नाहीये कारण सगळे पुरावे आहेत. एकच आता याच्यामध्ये हा थोडासा किचकट विषय होऊ शकेल की राज्यपालांची कृतीच बेकायदेशीर ठरवलेली आहे. अशा बेकायदेशीर कृतीमधला एक भाग जर अध्यक्ष निवडीचा असेल तर ती सुद्धा कायदेशीर आहे का? चुकीचं आहे. हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे आणि म्हणून त्यावेळेला उपाध्यक्ष जसं व्हीप आमचा मानला आणि नंतरचा व्हीप बेकायदेशीर ठरवला तसं अध्यक्षांची निवड सुद्धा कायदेशीर आहे का बेकायदेशीर हे सुद्धा तपासावं लागेल. कारण हे सगळं जे अधिवेशन बोलवण्याची पद्धत आहे किंवा ती तिथूनच जर का या बेकायदेशीर घटनांची मालिका सुरू होत असेल तर त्या घटनांच्या मालिकेतील एक घटना ही अध्यक्षांची निवड आहे. आणि काल कोर्टाने मान्य केलं की ती बेकायदेशीर आहे म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री करू. हा बरोबर आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे कोर्टाने स्पष्ट जजमेंटच दिलेला आहे की कोर्टाने जर काही मान्य नसतं केलं तर मला मुख्यमंत्री पदक घोषित केलं गेलं असतं हे कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं नसतं. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय कारण तुम्ही जो मुद्दा वारंवार उपस्थित करता ती नैतिकतेच्या आधारावर तुम्ही राजीनामा दिला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की भाजप बरोबर युतीत निवडणुका लढल्या काँग्रेस एनसीपी बरोबर सत्ता स्थापन केली तेव्हा नीतिबद्धता पाळली गेली नाही तर मग आता नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला काय झालेलं आहे. आम्ही जवळपास 25 ते 30 वर्ष भाजपसोबत युतीमध्ये होतो म्हणून ते म्हणतात ना की काय कोणा शेजारी काय बांधलं वाण नाही पण गुण लागला. तसा एक तो वाण नाही पण थोडा काळ गुण लागला असं त्यांना वाटत असेल. कारण काल नितीश कुमार आणि तेजस्वी येऊन गेले त्यांचं सरकार यापूर्वी पण होतं ते चांगलं चाललेलं सरकार तोडून भाजप त्यांच्या संसारात घुसली होती. मुफ्ती महम्मद सईद बरोबर सुद्धा हिंदुत्व सोडून सत्तेचा पाठ पाडला होता तर ही त्यांना जर का नैतिकता वाटत असेल तर त्यांचा प्रश्न योग्य आहे. राज्यपालांच्या या भूमिकेमुळे राज्यपाल हा एकच राज्यपालांचा जो काही एक रोल किंवा राज्यपालांची भूमिका ही अत्यंत घृणास्पद आहे. आणि म्हणून मी आपल्याशी बोलताना मागे एकदा बोललो होतो की निवडणूक आयुक्त हे नेमण्याची सुद्धा एक प्रक्रिया असली पाहिजे. जसं एक न्यायवृंद हा एक प्रकार आहे तसंच निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी सुद्धा एक प्रक्रिया पाहिजे. सुदैवाने किंवा योगायोगाने त्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याबद्दलही निर्णय दिला आणि निवडणूक आयुक्त नेमताना सुद्धा कोणकोण त्याच्यात असले पाहिजेत ही एक त्यांनी नियमावली दिलेली आहे. तसंच राज्यपाल एक तर राज्यपाल ही संस्था जर आपल्या घरगड्याप्रमाणे वापरली जात असेल तर ही संस्था बरखास्त करायला पाहिजे. कारण आम्ही म्हणजे राजकारणी लोक हे लोकप्रतिनिधी असतात त्या लोकप्रतिनिधीमध्ये हा वरून लादलेला माणूस
जर आपली मनमानी करणार असेल तर ही पदं शोभेची पदं नाही आहेत, तर ती उपद्व्यापी पदं आहेत, तर ती राज्यपाल संस्था एकतर बरखास्त करावी, अन्यथा राज्यपाल कोण असावे, राज्यपाल नेमण्यासाठी सुद्धा अगदी राष्ट्रपतींचा तो अधिकार असला तरी तो कोण गाजवतोय हे गेले 70-75 वर्ष आपण पाहतो आहोत। तर राज्यपाल नियुक्ती करताना सुद्धा एक काहीतरी नियमावली किंवा एखादं जसं कोलेजियम किंवा न्यायवृंद आहे त्याप्रमाणे एखादं एक संस्था असायला पाहिजे। आणि हे राज्यपाल पूर्वाश्रमीचे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का, आत्ताचे सुद्धा राज्यपाल जे होते आता कोश्यारी ते इथून गेल्यानंतर बरोबर त्यांचा संघाच्या पोशाखामध्ये वेशामध्ये फोटो आला, असे जर का कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते राज्यपाल म्हणून आपल्याकडे नसलेल्या राज्यात नेमून तिकडे हे उपद्व्याप होणार असतील तर मग या कारभाराला काहीच अर्थ नाहीये। खरी ही यंत्रणा खूप चांगली आणि आदरपूर्वक असायला पाहिजे जी पूर्वी होती, ती पूर्वी होती, पण ही या लोकांनी केवळ आपल्या हव्यासापायी तिची बर्बादी करून टाकलेली आहे। म्हणून जोपर्यंत आणि तोपर्यंत जोपर्यंत या राज्यपाल नियुक्तीवरती काही एखादी नियमावली येत नाही मला असं वाटतं तोपर्यंत सरळ राज्यपाल पदच रद्द करावं। कारण दिल्लीमध्ये सुद्धा हा अत्यंत महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, काल दिलेला आहे की तिकडे नायब राज्यपाल यांची जी काही लुडबुड चालते ती लुडबुड तिला बुच लावलेली आहे। तुम्हाला असं वाटतं का की अध्यक्ष हे वेळखोपणा करतील, कारण जसं तुम्ही निवडणूक आयोगाने चॅलेंज केलेलं आहे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय अध्यक्ष, मी तुम्हाला म्हटलं ना अध्यक्षांना कायद्याच्या चौकटीत राहून पक्षांतर कसं करावं याचा चांगला अनुभव आहे, त्यांच्या एवढा अनुभव कदाचित कोणाला नसेल, पण बेकायदेशीर पक्षांतर झालेलं आहे आणि ते क्लिअर कट सर्वोच्च न्यायालयाने, कारण आपले अध्यक्ष महोदय हे वकील सुद्धा आहेत, त्याच्यामुळे कदाचित इतरांपेक्षा त्यांना कायदा कळत तरी असावा, तर त्यानुसार ते जे काही लिहिलेलं आहे नाहीतर आम्हाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल। असं नाही म्हटलेलं, असं म्हटलेलं नाही, बहुतर तेच तर आहे राजकीय पक्ष हे बहुसंख्य किती आमदार आहेत यावर ठरणार नाही असं निकाल, तुम्ही आधी उलट बोलता, तर तुम्ही पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची लाज मागणार? निवडणूक नाही, त्याच्या विरुद्धच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि पहिल्या दिवसापासून आमचं हेच म्हणणं होतं। मी जे निवडणूक आयुक्तांबद्दल माझं ठाम मत नोंदवलं आता सुद्धा नोंदवलं, त्याला कारणच ते होतं की शेवटी पक्ष वेगळा असतो आणि पक्षाचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी हे वेगळे असतात, त्याच्यामुळे आम्हाला 4-6 महिने निवडणूक आयोगाने सदस्य संख्या नोंदवायला सांगितली, ती आम्ही 20 लाखाच्या वरती नोंदवली, त्याच्यानंतर आमच्या पदाधिकारी 4 लाखाच्या वरती आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र नोंदवली, मला वाटतं 100-100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर होती, मग ही सगळी आमच्याकडे काय रद्दी ठेवायला जागा नव्हती म्हणून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ठेवून ठेवली का, मग त्या ढिगाऱ्यावरती बसून निवडणूक आयुक्त हा निकाल देतात हे चुकीचं आहे। म्हणजे त्यांना तुम्हाला बसायला खुर्ची नव्हती म्हणून आमच्याकडनं ही कागदाची ढीग मागवली का की आता त्याच्यावरती बसून मी निर्णय देतो, तर हे असे बोगस सगळी लोक त्यांना कुवत नसताना पदं दिली जात आहेत आणि आपल्या मजदुराप्रमाणे आपल्या मर्जीप्रमाणे त्यांच्याकडनं कामं करून घेतली जात आहेत, त्याच्यामुळे काल सुद्धा नितीश कुमार जे आले होते की या देशाचा जो आत्मा आहे लोकशाही तो जिवंत ठेवला पाहिजे, सत्ता ही सगळ्यांना हवी असते पण ती जसं एखादा नरभक्षक हा शब्द आहे तसं सत्ता भक्षक होता कामा नये। अपात्रतेचं प्रकरण हे सुरुवातीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झवळ यांच्याकडे होते, त्यानंतर तुमचं व्हीप आलं, त्याच्यानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणी केली आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड झाली, ती विधानसभा अध्यक्षांची निवड देखील बेकायदेशीर मालिकेत आलेली आहे। आता विधानसभा जे आपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे, पण म्हणून हे सुद्धा भान त्यांनी ठेवायला पाहिजे की त्यांची नेमणूक सुद्धा बेकायदेशीर मालिकेतली एक आहे आणि मला खरोखर जी लोक त्यांना गाजरं दाखवून त्यांच्याकडे नेलं की तुम्हाला आम्ही सगळं काही देतो म्हणजे असं लोक म्हणतात खोके दिले वगैरे नाव दिलं चोरून चिन्ह दिलं चोरून, पण आता हे सगळं उघडं पितळ उघडं पडलं, म्हणजे त्या पितळ्याला तुम्ही सोन्याचं स्वरूप देत होता पण शेवटी पितळ ते पितळ असतं, ते पितळ उघडं पडले, आता त्यांच्या भवितव्याचं काय होणार, जे काही मोजके माझे कार्यकर्ते त्यांनी फोडले त्यांचं आता काय होणार, कारण आता त्यांना गल्लीत फिरायला सुद्धा मुश्किल झालं। हा तोच म्हणून मी म्हटलं ना की अध्यक्ष सुद्धा अपात्र लोकांच्या मतांवरती अध्यक्ष झालेले आहेत म्हणून ते बेकायदेशीर मालिकेतली एक ती हे आहे, म्हणजे ते टीव्हीवरती मालिका असते ना।